आता नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेला दिसतोय. मात्र याहून अधिक मतदारांनी यामध्ये सहभाग घेतला असता आणि मतदान वाढलं असतं, पण तसं झालं नाही. त्याला कारण देखील तेवढंच सबळ आहे. अनेक मतदारांचं या विधानसभा निवडणुकीत दूरच्या मतदान केंद्रावर नाव गेलं, काहींचं तर कित्येक किलोमीटर दूर अंतरावर गेलं, आणि अशा मतदारांनी हे मतदान न करणं पसंत केल्याची गंभीर बाब चेकमेट टाइम्सच्या पाणी समोर आली. आणि आम्ही याबाबत खडकवासला निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर यशवंत माने यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्याचं कारण सांगितले, त्याचबरोबर याला कारणीभूत कोण आहे हे देखील स्पष्ट केलं. हव्यात काय म्हणाले डॉक्टर यशवंत माने? सर, असं काय झालंय, बऱ्याच ठिकाणी ना मतदान केंद्र बदलली गेली, म्हणजे मतदान केंद्र घरापासून खूप लांबच्या परिसरात गेली, म्हणजे एकाच तो वारशाचा तो राहिलेला नंबर आला, म्हणजे घरातल्या कुटुंबियात ना त्याचा बायकोचा राहिलेला आला आणि त्याचा स्वतःचा वारशा आला. अशी सुद्धा काही गोष्टी झाल्यात. आयरी गावात बेसिकली आयरी गावातल्या शाळेतनं त्यांचं शिवण्यात गेलेलं असतात. लोकसभेच्या नंतर आपण मतदान केंद्राचं आपण रँडमायझेशन केलं, म्हणजे काही मतदान केंद्र 1500 जास्त होती, काही 800 होती, संपातळी आणल्यामुळं असं झालं होतं. परंतु आपण या याद्या मतदारांच्याकडं राजकीय पक्षांच्याकडं ड्राफ्ट स्वरूपात देऊन त्याच्यामध्ये चाळण करून घेतली होती बीएलकडपासून. काही असे प्रकार झाले असेल तर इथून पुढच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दुरुस्त करून एकत्रीकरण करून घेण्याला वाव आहे. तसे नमुना 8 बदलून आपल्याला नव्यानं म्हणजे त्याच्या सुधारणा करण्याला आहे. परंतु तसं प्रकाराचं तशी आमच्यापर्यंत नोंद आली नाही. खाली जर झाला असेल तर निश्चित स्वरूपात याचा अर्थ त्यांना मतदान केंद्र कळालं होतं म्हणून मतदानाचा हक्क त्यांनी बजावला असेल असं खात्री आहे.